शरीरात इन्फ्लमेशन म्हणजेच दाह निर्माण होत असतो यामध्ये अफेक्टेड एरियावर सूज येणे वेदना होणे स्टिफनेसमुळे हालचाल करण्यास त्रास होणे स्पर्श केल्यास तो भाग गरम लागणे यासारखी लक्षणे दिसून येत असतात नैसर्गिकरित्या संधिवाताच्या सर्व लक्षणांवर मात करण्यासाठी पुढील सात अँटी इन्फ्लेमेटरी पदार्थांचा आहारात नक्की समावेश करा पहिलं एन्झायमॅटिक फळं फड़, एन्झायमॅटिक फळांमध्ये अननसाचे सेवन करणे उत्तम अननसामध्ये ब्रोमॅलिन नावाचे प्रोटिओलायटिक एन्झाईम असते जे नैसर्गिकरित्या वेदना कमी करण्याचे कार्य करत असते दुसरं हळद हळदीमधील कर्क्युमिन या ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंटमुळे सर्व प्रकारचे इन्फ्लमेशन कमी होण्यास मदत होत असते हळदीतील कर्क्युमिनचे शरीरात योग्य शोष होण्यासाठी त्यासोबत सेवन करा तिसरा हिरव्या भाज्या हिरव्या भाज्यांमध्ये ल्युटीन हा कंपाऊंड इन्फ्लेमेटरी प्रोसेस कमी करण्याचं कार्य करत असतो त्यामुळे संधिवाताच्या रुग्णांनी हिरव्या भाज्यांचं नियमित सेवन करावं माश्याचं तेल माश्याच्या तेलामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतात जे इन्फ्लेमेटरी मार्कर्स कमी करण्याचं कार्य करत असतात अक्रोड आणि जवसमधलं अल्फा लायपोलिक ऍसिड इन्फ्लमेशन कमी करून वेदना कमी करण्यासाठी मदत करत असतात सूज कमी करण्याचे कार्यही त्यामुळे होत असते चहामध्ये असलेला ईजीसीजी हा कंपाऊंड नॅचरली अँटी इन्फ्लेमेटरी आहे त्याचे सेवन तुम्हाला वेदनांपासून मुक्ती मिळवण्याचे काम कर